सोलापूर जिल्ह्यात देखील दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे इथलं ऊसाचं पीक जळून लागलं आहे. ऊसाची लागवड करून साधारण 6 महिन्याचा कालावधी उलटला. या काळात ऊसाचं पीक डोलानं उभारायला सुरुवात होते, मात्र मागील अनेक दिवसांपासून पाणीच नसल्यानं ऊस जागेच जळून गेल्याची स्थिती सोलापुरात सर्वत्र पाहायला मिळते. त्यामुळे ऊसाच्या पिकावर रोटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यात भीषण पाण्याची टंचाई आहे आणि या पाण्याच्या टंचाईमुळे शेतीला द्यायला देखील पाणी नसल्यामुळं अशा पद्धतीनं शेतीवर रोटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये अशा पद्धतीनं रोटर शेतांमध्ये फिरत असलं चित्र आपल्याला पाहायला मिळतात. शेतकरी माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात. दादा, किती एकर शेती आहे? खरं तर या काळात तुम्ही स्वप्न बघत असता की पुढच्या काळात आपल्याकडं ऊस येईल आणि आपण ते शेत पैसा त्याच्या माध्यमातून मिळेल, मात्र आता रोटर फिरवावं लागतं सगळ्यांवरती. फिरवायचं लागतं साहेब. आता पाणी कमी आहे, 1-2 एकर ऊस आहे, पाणी कमी पडलं आहे म्हणून वाळलं आहे. साधारण कधी लागवड केलेली होती, किती खर्च आलेला होता? फेब्रुवारी लागवड केलं आहे. आता 7-6 महिने झालं पाणी कमी पडल्यामुळं हे सगळं वाळलं आहे. महिला देखील आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर मी जसं म्हणालो की मुलांची स्वप्न असतात, सगळं करायचं असतं, मात्र आता या काळात तुम्ही रोटर फिरवताय शेतीवर? रोटर फिरतायत, पाणी नाही, काय नाही, ऊन नाही, पाऊस नाही म्हणून आमचं सगळं वाळलेलं आहे. कधी लागवड केली? आता 7-8 महिने झालेला आहे, वाळून गेलेला आहे. आता पीक कधी आलं? 7-8 महिने, अजून 4-5 महिने, अजून 5-6 महिने असते अजून पीक यायला. हो सर. त्याच्या आधीच तुम्हाला रोटर फिरवलं? हा, रोटर पाणीच नाही सगळं साहेब, सगळं वाळून गेलेलं आहे. पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती घरी? पाणी बी नाही, काहीच नाही साहेब. प्यायला बी पाणी दुसऱ्याकडनं आणतो साहेब. हो साहेब, सगळंच पाणी. जनावर बी सगळं लय हैराण आहे साहेब आता सध्याला. हो, गवत नाही, काय नाही, पाणी नाही, त्याला लयच हैराण चाललं आहे वर्षी. हो, मला सांगा तुमची किती एकर शेती आहे आणि काय लागवड केली ती, कधी लागवड केली आणि काय परिस्थिती? 3 एकर शेत आहे साहेब. 3 एकर मधले सगळं ऊस आहे. ऊसामध्ये पाणी काजाबात नाही, प्यायला सध्या अवघड आहे. आता सध्या बघा 4-5 महिने झाले ऊस वाळून गेलं आहे. प्यायला बी गुरला बी पाणी नाही, का नाही, सगळं परिस्थिती अवघड आहे सध्या. त्यामुळे रोटर फिरवलं सगळं, शेताची लई अवघड आहे. पाऊस आला तर आम्ही राहणार आहे, पाऊस नाही आला तर आम्ही. जनावरांचं कसं करता? लई अवघड आहे पाणीची. जनावर दुसऱ्याच्या शेतातलं पाणी येऊन आम्ही पाज लागलो आता सध्या. अजून किती महिन्यात पीक येणार अपेक्षित? पीक पाऊस आले तर पेरले तर पीक येतो, नाही पाऊस आले तर पीक कसं येतो साहेब? आता सध्या तर वाळलं आहे, लोटर मारून अनेक नांगर पेरल्याचं तवा पीक पेरणी करा. डबर पेरणी केले तर तवा. पहिल्यांदा 3 एकर शेती तुमची म्हणताय, किती खर्च आलेला होतं? ते खर्च मग टनाला 5,000 रुपये घेतले हो बी आणायला. ते बी आणून लावायला पहिलं ते 5-6 हजार रुपये त्याला लावायचे, रोजगार सगळं मिळून एकरला 10-15 हजार रुपये आलं. झालेलं खर्च कसं करायचं? आता पदर मोडी का बाहेरचं काढायचो, आता लोटर मारला होता साहेब, काय करायचं? लोटरला बी द्यायला लागतो? हा, लोटर पैसे द्यायला असतो सगळं. आता काढूनच काढायला आला होता सध्या. शेतकऱ्यांची अवस्था आहे अशी, मंद्रूप असेल किंवा दक्षिण सोलापुरातले वेगवेगळे गावं आहेत, प्रत्येक ठिकाणी जिथं ऊसाची लागवड असते त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला हीच परिस्थिती पाहायला मिळते. शेतकऱ्यांना रोटर फिरवल्याशिवाय पर्याय नाही आहे. दादा, मला सांगा की रोटर फिरवताय असे किती ठिकाण जाता तुम्ही गावागावात? लय ठिकाणी गेलो. अच्छा, हा, परिस्थिती आता सगळ्याला पाणीच नाही होता, सगळे लोटर आणायला लागलेत, ऊस सगळे काढायला लागलेत. तुम्हाला तुमचा फोन बी येत असेल आता सगळ्यांकडनं मागणी येत असल्यामुळे? हाय, तो मागणी तसं आहे, एक झाल्यावर एक आहेत. आमचं ऊस काढायचं, पाणी नाही, सगळे सांगायला लागलेत. अच्छा, सगळे काढायला लागलेत. काहीच आता परिस्थिती नाही, ऊस जगण्याची परिस्थितीच नाही. अच्छा सर, किती आता तुम्ही किती गावं फिरले आता, किती शेतांमध्ये रोटर? नाही तर ते 40 एकरवर आणलो मी. मागच्या किती दिवसात? किती आता 1-1.5 महिने. आता सगळे काढायला लागलेत, आता पेरणी आलेत ना, उडीद तूर. शेतकऱ्यांना अपेक्षा आहे, ऊस जी लागवड केलेली होती त्यावरती रोटर फिरवला तर दुबार पेरणी करून कसं बसं घर तर चालवता येईल, त्यामुळं या काळात रोटर फिरवण्याचं संपूर्ण गावामध्ये आपलं कुठंही असेल दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये असं रोटर फिरवताना लोक आपल्याला दिसत आहेत. शेतकरी बळीराजा खरं तर मेटाकुटीला आलेला आहे पाण्यापासून, जनावरांना जगवणं मुश्किल झालेलं आहे, घरी पिण्यासाठी पाण्याची अडचण आहे आणि ती जी स्वप्न पाहिली होती या ऊसाच्या शेतीवरती उत्पन्न येईल आणि पुढचं आपलं भविष्य सुंदर होईल, मात्र या पाणी नसल्यानं आसमानी संकटामुळं शेतकऱ्यांना मात्र त्या स्वप्नांवरतीच रोटर फिरवावं लागतंय. कॅमेरा पर्सन युवक दिसा आफताब शेख, एबीपी माझा, मंद्रूप, दक्षिण सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.